नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता महाराष्ट्रामध्ये प्रथमच विधी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कायदेविषयक शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शासनाने अभिनव उपक्रम गेल्या एक वर्षापासून म्हणजे दोन हजार तेवीसपासून सुरू केला ज्याला विधी विधान इंटर्नशिप उपक्रम असं म्हणतात फार सुंदर असा कार्यक्रम आहे आपण नेहमी पाहतो की सर्व महाविद्यालयांमधून सर्वच विषयाच्या महाविद्यालयांमधून जे प्रशिक्षण दिलं जातं ते सैद्धांतिक स्वरूपाचं टेक्स्टबुकवर आधारित असणारं प्रशिक्षण दिलं जातं प्रत्यक्षात कायद्याच्या राज्यामध्ये जगताना अनेक कायदे त्या खालचे नियम त्या खालचे जी आर त्याखालचे रेग्युलेशन्स परिपत्रकं आणि खूप सारी माहिती प्रॅक्टिकली असते पण ही माहिती त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने मेकिंग प्रोसिजर विद्यार्थ्यांना कळावी म्हणून विधिविधान विषय कार्यपद्धती असं एक छानसा सहा आठवड्याचा एक इंटर्नशिपचा प्रोग्रॅम आखलेला आहे पहिली बॅच बाहेर पडली दुसऱ्या बॅचसाठीचं ॲडमिशन सध्या चालू आहे कायदेविषयक प्रस्तावांची तपासणी कशी केली जाते विधेयकांचा म्हणजे ऑर्डिनन्सचा मसुदा तसा कसा तयार केला जातो अध्यादेशाचा मसुदा कसा तयार केला जातो नियम कसे केले जातात अधिसूचना कशा असतात आदेश काय असतात त्याचे मसुदे तयार कसे केले जातात कायदे आणि त्याला आपण सबॉर्डिनेट लेजिस्लेशन म्हणतो ते सबॉर्डिनेट लेजिस्लेशनची प्रक्रिया काय असते हे सर्व राज्यात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आज मोठ्या प्रमाणावरती विधी पदवी घेऊन किंवा पदव्युत्तर प्रशिक्षणाचं पात्रता घेऊन खूप विद्यार्थी विधी व्यवसायामध्ये प्रवेश करतात पण प्रत्यक्षात व्यवसायात आल्यानंतर त्या ठिकाणी असणारी गर्दी कायद्याचं जंजाळ इतके नियम त्याखालचे रेग्युलेशन्स जी आर यामध्ये या, या गुंत्यामध्ये तो अडकून पडतो आणि गोंधळल्यासारखा होतो म्हणून खरं तर असे उपक्रम खूप असायला पाहिजेत विधी महाविद्यालयं आणि एकूणच कायद्याच्या अंमलबजावणीची जी प्रक्रिया करणारे विभाग आहेत त्यांच्यामध्ये सांगड असली पाहिजे पण का कोण जाणे आपल्याकडे प्रत्यक्ष जगणं आणि शिकणं याच्यामध्ये सांगड नसल्यामुळे फक्त थेरोटिकल पदवी हातात येते आणि प्रत्यक्ष काम करताना प्रचंड अडचणी येतात या विधिविधान इंटर्नशिप उपक्रमामुळे किमान प्रत्येक वर्षी दहा किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासनाच्या कामकाजाची आता माहिती मिळणार आहे विधेयकाचे अध्यादेशांचे प्रारूप कसे तयार करतात त्याची कार्यपद्धती ज्याला आपण ड्राफ्टिंग प्रोसेस ऑफ बिल्स अँड ऑर्डिनन्सेस त्यानंतर अधिनियमांवये नियमांच्या अधिसूचना ज्या काढल्या जातात ज्याला आपण ड्राफ्टिंग ऑफ रूल्स ऑफ नोटिफिकेशन तसंच बिल पासिंगची प्रोसिजर काय असते आणि इंट्रॅक्शन विथ सिनियर ऑफिसर्स ऑफ द लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट हा हा जो शासन निर्णय आहे हा विधी आणि न्याय विभागाचा आहे महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाचा म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचा आहे अत्यंत सुंदर आहे दोन हजार तेवीसला पहिल्यांदा चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पहिला आला होता त्यानंतर बाबतीत काही सुधारणा आल्या नऊ मे दोन हजार चोवीस आणि आत्ता जो आहे तो आहे बघा दहा मे दोन हजार चोवीस ज्याला कोणाला वाचायचं त्यांनी हे सगळ्या गोष्टी एकत्रित वाचाव्यात म्हणजे खऱ्या अर्थानं शासनाचं धोरण काय आहे हे कळेल या कार्यक्रमाची उपरे रूपरेषा पाहिली तर संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्याचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो विधी आणि न्याय विभागात विधी शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करता येणार सहा आठवडे त्यांच्याबरोबर बसता येणार बोलता येणार त्यांची कार्यपद्धती ऑब्झर्व करता येणार नियम अधिसूचना याच्या संदर्भातली व्याख्यानं देखील ऐकायला मिळतील याचा जो कालावधी आहे तो दहा जून ते एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस असा सहा आठवड्यांचा कालावधी आहे महाराष्ट्रातील विद्या विद्यालय विधी महाविद्यालय म्हणजे महा लॉ कॉलेजेस आणि विद्यापीठे यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी हे आहे तीन प्रकारच्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश मिळू शकतो एक पाच वर्षाच्या जे विधी अभ्यासक्रम करतायत पदवी अभ्यासक्रम करतायत त्यातील चौथ्या किंवा पाचव्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी याला अर्ज करू शकतात पुन्हा सांगतो पाच वर्षाचा जो विधी पदवी का पदवी अभ्यासक्रम आहे त्यातला चौथ्या कि वर्षाला किंवा पाचव्या वर्षाला शिकत असणारे विद्यार्थी यासाठी अप्लिकेशन करू शकतात तीन वर्षाचा जो पदवी अभ्यासक्रम आहे त्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी देखील करू शकतात आणि पदव्युत्तर एल एल जे आहे पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी देखील करू शकतात विद्यार्थ्याचं वय अठ्ठावीसपेक्षा जास्त असता कामा नये याचा पाल कालावधी आपण पाहिला या उपक्रमासाठी ए आय सी टी ईचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती बावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येतील बावीस मे दोन हजार चोवीस नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि त्याचा जो काही निर्णय आहे तो एकतीस मेपर्यंत कळविण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्जाची जी कार्यपद्धती आहे ती ए आय सी टीच्या वेबसाईटवर आपल्याला गेलं की कळेल किंवा हा जी आर वाचल्यानंतर याच्यामध्ये देखील स्टेप बाय स्टेप ते दिलेली आहे हा इंटर्नशिप प्रोग्राम हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रोग्रॅम आहे त्याच्यासाठी आपण हे जी आर जर वाचला तर आपल्या लक्षात येईल याच्या निवडीची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये बारावीचे मार्क एम एस सीई टीचे किंवा क्लॅटचे मार्क त्याचा जो स्कोअर असेल तो त्याच्यानंतर लास्ट जे एक्झाम दिली असेल त्या लॉच्या लास्ट एक्झामचे मार्क अशा पद्धतीने पाहून मेरिटच्या आधारे गुणवत्तेच्या आधारे हे देणं प्रवेश देण्यात येईल किंवा या ठिकाणी निवड करण्यात येईल अपूर्ण माहिती असणारे अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत प्रत्येक महाविद्यालयातून साधारण एका महाविद्यालयातला एकच विद्यार्थी एका विद्यापीठातील एक विद्यार्थी अशा पद्धतीची निवड या ठिकाणी असणार आहे फार सुंदर अशी ही व्यवस्था आहे याचं जे ठिकाण असणार आहे इंटर्नशिपचं ते विधी आणि न्याय विभाग विधी विधान शाखा पाचवा मजला मंत्रालय का मादाम कामा रोड हुतात्मा चौक मुंबई म्हणजे हे मुंबईत असणारे गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटमध्ये असणारे रोज सकाळी अकरा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत सहा आठवडे रविवार आणि शनिवार आणि सुट्टीचे दिवस वगळून हे प्रशिक्षण किंवा हे जे काही इंटर्नशिप आहे ते चालेल निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना विधी आणि न्याय विभागातील सर्व अधिकाऱ्यांकडे अटॅच केलं जाईल किंवा के नेमून देण्यात येईल याच्यात काही अटी आहेत इंटर्नशिपचा पूर्ण का, का कालावधी यशस्वी करणाऱ्या विद्यार्थ्याला दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे निवड झाल्याचे कळविल्यानंतर इंटर्नशिपच्या ठिकाणी आणि विहित वेळेत स्वखर्चानं उपस्थित राहावं लागेल त्या ठिकाणी राहण्याखाण्याची जी काही व्यवस्था असेल तीही स्वतःलाच करावी लागेल इंटर्नशिप उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कार्यालयातील सर्व नियमांचे पालन करायला लागेल सचिव विधी आणि विधान विधिविधान शाखेतील वि अधिकाऱ्याचे आदेश आणि निर्देश पाळावे लागतील आणि विशेष म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीसारख्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या बरोबर आणि त्या विभागातले सहसचिव सचिव असतील उपसचिव असतील त्या ठिकाणचे अंडर सेक्रेटरी असतील त्या ठिकाणचे डेस्क ऑफिसर असतील असिस्टंट असतील त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरती संबंधित अधिकाऱ्यावर निवडीसाठी कोणतेही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न चालणार नाही इंटर्नशिपच्या बाबतीत तात्पुरतं मंत्रालयामध्ये प्रवेशाचं प्रमाणपत्र प्र प्रवेशपत्र देखील दिलं जाईल काही अपरिहार्य काळामध्ये इंटर्नशिप कालावधीत हा था विद्यार्थ्याला पूर्ण करणे शक्य न संबंधित विद्यार्थ्याला त्याची सूचना मात्र मान्य सचिवांना द्यायला लागेल अशा पद्धतीची हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी या आहे याचा ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे ऑनलाईनशिवाय कुठलीही मार्ग नाही आणि त्यासाठी ए आय सी टी ईची जी वेब पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपल्याला जायला लागेल हँडरिटन अर्ज चालणार नाहीत बाकी सर्व कागदपत्र त्याला जोडावे लागतील अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे जरी संख्या मर्यादित असली तरी दरवर्षी दहा दहा जरी झाले तरी खूप मोठ्या प्रमाणावरती एकूण बाहेर येणाऱ्या जे काही विधी पदवीधर असतील किंवा विधी व्यवसाय असतील त्यांची जी काही दर्जा आहे ते दर्जात्मक सुधारणा होणार आहे आणि एकूणच ज्याला आपण म्हणतो की शिक्षण देणारे महाविद्यालयं विद्यापीठं आणि प्रत्यक्षात काम करणारे जे काही विभाग असतात ज्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी केली जाते त्यांच्यामध्ये एक सांगड किंवा ज्याला आपण लिंकेज म्हणतो ते निर्माण होण्याला यामुळे मदत होईल मला असं वाटतं की हा स्वागतार्ह उपक्रम आहे यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे जर का आपल्याला हे आवडलं असेल तर नक्की लाईक करा आपल्या सर्व मित्रपरिचितांना ज्या ज्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होऊ शकेल अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रुपवरती जरूर आपण शेअर करा शेअर करत राहा आपण प्रथमच पाहत असाल तर आपण सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं आपल्याला अशा माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील आपण पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद